हेलो चिल्ड्रन, हिंदी कक्षा में आप सबको स्वागत है। तो लास्ट कक्षा से हम पढ़ रहे हैं आपके नव्या हिंदी पाठ्य पुस्तक में दिए गए दूसरा पाठ। पाठ का नाम है गिल्लू और गिल्लू पाठ का लेखिका है महादेवी वर्मा जी। तो हमने देखा कि अब तक महादेवी वर्मा जी का एक छोटा सा परिचय, यानी उनका जन्म 26 मार्च 1907 में उत्तर प्रदेश में हुआ और ये छायावादी काल की कवियत्री है और लेखिका भी है और ये पहली महिला थी जिन्हें साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हुआ था और इसके अलावा पद्म विभूषण, ज्ञानपीठ आदि पुरस्कार प्राप्त हुए थे। तो बच्चों, अचानक एक दिन सवेरे लेखिका अपनी कहानी प्रस्तुति कर रही है, तो अचानक एक दिन सवेरे कमरे से बरामदे आकर महादेवी वर्मा जी ने देखा, क्या देखा उसने, एक गिलहरी को। गिलहरी का एक छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है। तो घोंसले से गिर पड़ा है और इसके वजह से अब देखिए वहाँ पे कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं। तो सबने कहा कौवे की चोंच का घाव लगने के बाद ये गिलहरी का बच्चा बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जाए। लेकिन लेखिका उसे हॉल से यानी धीरे से उठाकर क्या करती हैं, कमरे में लेकर आती है, फिर उन्हें कॉटन से रुई यानी कॉटन से रक्त पोंछकर घावों पर पेंसिलिन का मरहम लगाता है और किसी तरह से उसे दूध पिलाने में समर्थ होती है और उसका नाम रखती है गिल्लू। तो इन्हें फूल रखने की एक हल्की सी डालिया में, फूल रखने का जो हल्की सी कोमल सी डालिया होते हैं ना, उनके उसमें एक रुई बिछा कर उसे तार से खिड़की पर लटका दिया। तो बच्चों, आज के कक्षा में हम देख रहे हैं इसका दूसरा पार्ट। दूसरा पार्ट क्या है आज हम पढ़ेंगे, यानी उनका जीवन शैली कैसा था और दोनों में कैसी मित्रता हुई और वो दोनों का जो कुल मिलाना कैसा था। तो देखिए, वही 2 वर्ष गिल्लू का घर रहा। तो वही यानी क्या है, जो लेखिका का घर है, तो वहीं पे उन्हें उनके लिए भी एक घर बना दी थी और उनका नाम रखे थे गिल्लू। तो वहीं उसने 2 वर्ष रहा। तो 2 वर्ष रहा, जब लेखिका लिखने बैठ जाती थी तो वो क्या करते थे, जब लेखिका लिखने बैठ जाती तो तब अपनी ओर उनकी ध्यान यानी गिलहरी का जो कैसे वो लेखिका के साथ खेलने का इच्छा व्यक्त करती थी, देखिए अपनी हरकतें द्वारा, उसकी ओर लेखिका महादेवी वर्मा जी का ध्यान आकर्षित करने के लिए, है ना, क्योंकि उनकी वो इच्छा थी, आशा थी, क्या लेखिका के साथ वक्त बिताएं। तो इसके लिए वो क्या करते थे, देखिए वो उनके पैर तक आकर, तो उनके पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाती थी। यानी क्या करते थे वो, उनके ध्यान यानी महादेवी वर्मा जी का ध्यान अपनी ओर आकर्षित करने के लिए उनके पैर तक जाते थे और आकर क्या करते थे, सर से पर्दे पर चढ़ जाते थे। अंदरे अल्ले 2 वर्ष लेखिका महादेवी वर्मा जी ಮನೆಯಲ್ಲಿ 2 ವರ್ಷ ಗಿಲ್ಲು ವಾಸವಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ಯಾವಾಗಲಾದರೂ ಅಂದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಲೇಖನ ಬರೆಯುವುದರಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿ ಆಗ್ತಿದ್ರು ಯಾವಾಗಲೂ, ಯಾವಾಗ ಅವರು ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಕೂಡ್ತಾ ಇದ್ರು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಧ್ಯಾನವನ್ನು ತನ್ನ ಕಡೆ ಆಕರ್ಷಿತ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಗಿಲ್ಲು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅದರ ಆಶಾನೇ ಏನು, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಜೊತೆ ಟೈಮನ್ನು ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಅದೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರ
ಕಾಲ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಪರದೆ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕೂಡ್ತಾ ಇತ್ತು. ಕಭಿ ಕಭಿ ಮೈಂ ಗಿಲ್ಲು ಕೋ ಪಕಡ್ ಕರ್, ಕಭಿ ಕಭಿ ಗಿಲ್ಲು ಕೋ ಪಕಡ್ ಕರ್ ಏಕ್ ಲಂಬೆ ಲಿಫಾಫೆ ಮೇ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ರಖ್ ದಿತಿ ಕಿ ಉಸ್ಕೆ ಅಗಲೆ ದೋ ಪಂಜೋ ಸಿರ್ ಕೆ ಅತಿರಿಕ್ತ ಸಾರಾ ಲಘುಗಾತ್ ಲಿಫಾಫೆ ಕೆ ಭೀತರ್ ರಹತಾ. तो कभी कभी वो गिल्लू को पकड़ कर क्या करती थी, एक लंबे लिफाफे, लिफाफे यानी क्या है, जो पत्र लिखने का जो पॉकेट होता है तो उसको हम क्या बोलते हैं, लिफाफे. तो उनका एक बड़ा सा लंबा सा लिफाफे बनके उसमें इस प्रकार रख देती थी कि उसके अगले दो पंजों यानी दो पैर है और उनके सिर वो दोनों बाहर रहते थे और अतिरिक्त यानी जो रहे थे वो लघुघात, लघुघात यानी क्या है, छोटा सा शरीर, लघु यानी छोटा और घात यानी शरीर, जो छोटा सा शरीर था वो लिफाफे के भीतर रहता था, भीतर यानी अंदर रहता था. उसी स्थिति में वह काजू और बिस्कुट, देखिए काजू और बिस्कुट खाता था, उनका फेवरेट फूड था क्या, काजू और बिस्किट. तो वो उस स्थिति में बैठकर काजू और बिस्कुट खाता था. अंदर यू गिल्लू तन कई हिड़कू लेखिका महादेवी वर्माजी वो उद्दव लिफाफे, लिफाफे अंदर ना पत्र पॉकेट अदे लिफाफे अंत हेतर अदर यी इतप अंतर अद्न अदर एरू का तले ಬಿಟ್ಟು ಉಳಿದ ಅದರ ಚಿಕ್ಕ ಶರೀರ ಏನು ಇತ್ತು, ಮೃದುವಾದ ಶರೀರ, ಅದು ಆ ಪಾಕೆಟಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಇರ್ತಿತ್ತು. ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೇ ಅದು ಕುಳಿತುಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದರ ಪಸಂದಿದ್ದ ಅಂಕ ಫೇವ್ರೇಟ್ ಫುಡ್ ಕ್ಯಾತ ಕಾಜು ಔರ್ ಬಿಸ್ಕುಟ್ ತಿಂತಾ ಇತ್ತು. ಗಿಲ್ಲುಕ್ಕೆ ಜೀವನ್ ಕ ಪ್ರಥಮ ವಸಂತ ಆಗಯ. ಅದಕ್ಕೆ ಗಿಲ್ಲುಕ್ಕೆ ಜೀವನ್ ಕ प्रथम वसंत आना, मतलब क्या है, गिल्लू का जीवन का प्रथम वसंत यानी उनका पहला बर्थडे, फर्स्ट बर्थडे आ गया. तो बारह बाहर की गिलहरिया खिड़की की जाली के पास आकर छिक छिक करके न जाने क्या कहने लगी. तो देखिए बाहर की गिलहरिया यानी उनके जैसे जो और प्राणी जो होते हैं वो, यानी एक गिल्लू तो उनके घर में था, लेखिका के घर में जो बाहर की गिलहरियाँ जो थे वो क्या करते थे, खिड़की के जाली के पास आते थे, आकर इनके साथ यानी जो इनके घर में जो गिल्लू था ना उसके साथ बैठकर चिक 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 करके यानी उनकी भाषा में बातें करते थे. न जाने वो क्या बात करते थे क्योंकि उनकी भाषा हमें समझ में नहीं आते हैं ना, तो उनके बोलने का जो तरीका होता है वो अलग होता है. तो वो उनके पास आकर चिक 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 करके पता नहीं क्या बातें करते थे. गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर जागते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त कर देना चाहिए. तो देखिए एक गिल्लू को जाली के पास बैठकर जब बाहर वाली गिलहरियाँ आते थे तो एक गिल्लू क्या करते थे, उनके पास जाकर चिक चिक करके बैठ जाते, बातें करते और बाहर उनको हमेशा देखते रहते, वो आने तक राह देखते उनको. ये सब देखकर लेखिका को क्या लगने लगा, उसे अभी स्वतंत्र कर देना चाहिए, मुक्त यानी क्या है, स्वतंत्र. तो वो उसको लगने लगे कि अभी इन्हें स्वतंत्र कर देना चाहिए. सही बात है ना बच्चों, क्योंकि किसी भी प्राणी को ऐसे घर में बंदी बना के रखना यानी हम अच्छे से उसका पालन पोषण करते हैं, इसका ख्याल रखते हैं, ये बात अलग है, लेकिन उनके जो दुनिया होते हैं वो अलग ही होते हैं. तो जैसे हम अपने दुनिया में रहते हैं अपनों के साथ, वैसे ही उसका भी मन होता है अपनों के साथ और उनके जैसे प्राणियों के साथ रहने का, गिलहरी के पास रहने का. तो इसलिए लेखिका ऐसे सोचकर उसे स्वतंत्र देना चाहती है. तो उसने किले निकालकर जाली का एक कोना खोल दिया. तो लेखिका ने क्या करती है, किले निकालकर जाली का एक कोना
खोल दिया, जाली कहने उनका जो घोंसले घोंसले जैसे बनाए गए उनके घर के, तो उन जाली से वो क्या किया, एक खोना खोल दिया, यानी वो वहाँ से चले जाए। गिल्लू वहाँ से आने जाने लगा, तो गिल्लू क्या करने लगा, अभी आने जाने लगा। देखिए बच्चों, वो इनको छोड़कर गए नहीं कभी भी, क्यों देखिए, क्योंकि ऐसी हालत में जब वो छोटा सा बच्चा था, उनकी ख्याल कौन रखे थे, महादेव वर्मा जी ने लिखे रखे थे ना, तो इसने उनको छोड़कर कहाँ भी नहीं गए। वो क्या करते थे देखिए, ठीक 4 बजे वह वापस आ जाता था, तो वो सुबह होते ही खेलने निकल जाता था और अपने फ्रेंड्स के साथ यानी और गिलहरियों के साथ खेलता था, और फिर से ठीक 4 बजे क्या करता था, वापस उनके घर आकर रह जाता था। तो देखिए कितना, यानी लेखिका और गिल्लू में इतना विशेष संबंध था, यानी विशेष जो रिलेशनशिप था, वो बहुत अच्छा फ्रेंड्स थे, उनको छोड़कर वो कभी गया नहीं। तो देखिए, तो ಅಂದರೆ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬೇರೆ ಗಿಲ್ಹರಿಗಳು ಅಂದರೆ ಇಂಚಿಗಳು ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಗಿಲ್ಲು ಜೊತೆ ಚಿಕ್ಕ 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 ಅಂತ ಅವ್ರದೇ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಏನೇನೇ ಮಾತಾಡ್ತಾ ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದನ್ನು ನೋಡಿದ ಲೇಖಿಕ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಇದನ್ನು ಇವತ್ತಿಂದ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾಡಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಅದು ಅವರ ದುನಿಯಾದಲ್ಲೇ ಬದುಕಬೇಕು. ಹೌದಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಏಕೆಂದರೆ ನಾವು ಹೇಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಇರಬೇಕಂತ ಬಯಸ್ತೀವಿ, ಹಾಗೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಸಹ ಅವರದೇ ಆದ ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಜೊತೆ ಇರಲು ಬಯಸುತ್ತವೆ. ನಾವೆಷ್ಟೇ ಅದರ ಸಾಕು ಅಂದರೆ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿದರೂ ಸಹಿತ ಅವರ ದುನಿಯಾದಲ್ಲಿ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ಲವೇ? ತೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಲೇಖಿಕ ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಇದನ್ನೀಗ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಬಿಡಬೇಕು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಇರುವಂಥ ಕಿಲೆ ನಿಖಾಲ್ಕರ್ ಯಾನಿ ಉನ್ಕೆಲಿಯ ಘರ್ ಬನಾಯ್ತೀನಿ, ತೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ ಮನೆಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಕೋಣ ತೆಗೆದು ಬಿಡ್ತಾರೆ ಹೋಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದರೆ ಗಿಲ್ಲು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಹೋಗೋದು ಬರೋದು, ಅಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋಗಿ ತನ್ನ ಮಿತ್ರರ ಜೊತೆ ಅಂದರೆ ಬೇರೆ ಗಿಲ್ಹರಿ ಇಂಚಿಗಳ ಜೊತೆ ಆಟವಾಡಿ ಮತ್ತೆ ಕರೆಕ್ಟ್ 4 ಗಂಟೆಗೆ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಅವರ ಗಿಲ್ಲು ಮತ್ತು ಲೇಖಿಕ ನಡುವೆ ಗಾಢವಾದ ಮೈತ್ರಿ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಈ ಲೆಸನನ್ನು ಓದಿದ ನಂತರ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ತೊ ಬಚ್ಚೋ ಅಬ್ ತಕ್ ಹಮ್ನೆ ದೇಖಾ ಕಿ ಗಿಲ್ಲು ಕಿತ್ನೆ ಸಾಲ್ ವಹಾ ಪೇ ರಹಾ ಔರ್ ಉನ್ಕಾ ಫೇವ್ರೇಟ್ ಖಾನಾ ಕೌನ್ಸಾ ತಾ ಔರ್ ಹಮ್ನೆ ದೇಖಾ ಕಿ ಉನ್ಕಾ ಪಹಲಾ ಬರ್ಡೇ ಆ ಗಯಾ ಔರ್ ವೋ ಅಪ್ನೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೆ ಸಾಥ್ ಕೇಸೆ ಖೇಲ್ನೆ ಜಾತೆ ತೇ ಔರ್ ಆತೆ ತೇ ಔರ್ ತನ್ನ ಧ್ಯಾನವನ್ನು ಮತ್ಲಬ್ ಅಪ್ನಿ ಓರ್ ಲೇಖಿಕಾಕಿ ಧ್ಯಾನ ಆಕರ್ಷಿತ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಲೀ ಓ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ತೈತೆ ಉನ್ಕಿ ತೀವ್ರ ಇಚ್ಛಾ ಕ್ಯಾತಿ ಲೇಖಿಕಾಕ್ಕೆ ಸಾಥ್ ವಕ್ತ ಬಿತಾನ. ತೊ ಬಚ್ಚೋ ಅಗಲೇ ಕಕ್ಷಾ ಮೇ ಹಮ್ ಫಿರ್ ಸೆ ಜಾರಿ ರಖೆಂಗೆ ಇಸ್ ಲೆಸನ್ ಕಾ ತೀಸರಾ ಪಾರ್ಟ್. ತೊ ವಹಾ ತಕ್ ಬಚ್ಚೋ ಆಪ್ಕೋ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ, ಜಹಾ ತಕ್ ಲೆಸನ್ ಖತಮ್ ಹುವಾ ಹೈ ವಹಾ ತಕ್ ಧ್ಯಾನ್ ಸೆ ಪಡ್ನಾ ಹೈ. ಔರ್ ಇಸ್ ಪಾರ್ಟ್ ಮೇ ಆಯೇ ಗಯೇ 10 ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ವರ್ಡ್ ಕೋ ಡೂಂಡ್ ಕರ್ ಲಿಖನಾ ಹೈ ಔರ್ ಮುಜೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮೇ ಭೇಜನಾ ಹೈ. ತೊ ಬಚ್ಚೋ ಘರ್ ಮೇ ಹೀ ರಹಿಯೇ ಔರ್ ಸುರಕ್ಷಿತ ರಹಿಯೇ.